पाहुयात सविस्तर बातमीपत्र। सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य लाभावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। निसर्गतःच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचं संवर्धन आणि जतन व्हावं अशा हेतूनं वड, पिंपळ अशा वृक्षांचं पूजन करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीनं स्वीकारली असावी असाही मतप्रवाह दिसून येतो। शिवाय सावित्रीनं सत्यवानाचे प्राण वाचवले अशी देखील आख्यायिका वटपौर्णिमेच्या निमित्तानं समोर येते। दरम्यान जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी धारणा मनी बाळगत सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि परंपरेनुसार साजरी झाली। शहराच्या पूर्व भागात वटपौर्णिमेचा उत्साह होता। सुवासिनी मोठ्या भक्तिभावाने वडाच्या झाडाचं पूजन केलं, आपल्या सौभाग्यासाठी मनोभावे प्रार्थना केली। भारतीय चौक इथल्या जुने विठ्ठल मंदिर परिसरात वडाच्या पूजनासाठी, हळदी कुंकवासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी होती। विशेष करून नवविवाहितांमध्ये अपूर्व असा आनंद या निमित्तानं पाहायला मिळाला। आम्ही या ठिकाणी बुधवार बाजार भारतीय चौकामध्ये वटसावित्री वडाची पूजा करण्यासाठी आम्ही साऱ्या या भगिनी आपल्या पतीच्या खूप छान आनंददायी आरोग्य दीर्घायुष्य लाभण्यासाठी आम्ही या ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी आज दिनांक 14 जून 2022 मंगळवार रोजी सकाळी 10:30 सुमारास या ठिकाणी अतिशय सुंदर छान नटून थटून आम्ही साऱ्या भगिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजनासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आणि या ठिकाणी खूप छान असं रम्य असं वातावरण आहे, आनंदमय वातावरण आहे, रोमहर्षक आहे। प्रत्येक भगिनीच्या चेहऱ्यावर एक उत्कर्ष, एक आनंद आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना करते। त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये या दोघंही पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणी जसे हे अखंड या विठेवर उभे आहेत, तसेच आमच्या पती पत्नीचं सौभाग्य, आमच्या कपाळी सौभाग्याचं हे चांदणं हे असंच अखंड राहू दे म्हणून या देवाचरणी आम्ही प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेला आहोत। आणि या ठिकाणी इन न्यूज प्रेसवाले या ठिकाणी येऊन आमची थोडीशी थोडस मनोगत आमच्याकडनं घेतलं, त्यांचंही इन न्यूज चॅनलवाल्यांचं मी मनापासून आभार मानते।